नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेअंतर्गत कोरोनामुळे पालक गमावलेल्या देशभरातील अनाथ बालकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत महत्त्वाच्या कागदपत्रांचं वाटप करण्यात आलं। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सुमारे 30 अनाथ बालकं यावेळेस उपस्थित होते। त्यांना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ठेवलेल्या रकमेचे पासबुक आणि पंतप्रधानांचं पत्र अशा साहित्याचं वाटप करण्यात आलं। यावेळेस आमदार कुमार ऐलानी, ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशवाने, ठाणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, स्माईल फाउंडेशनच्या उमा आहुजा आदी उपस्थित होत्या। तुमच्या स्वप्नांच्या पंखांना बळ देण्यासाठी संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे। पुस्तक हे तुमचं मार्गदर्शक असून साहसाने तुम्ही आयुष्यात येणारे अडथळे पार कराल। स्वतःवर विश्वास ठेवा। फिट इंडिया आणि खेलो इंडिया अभियानाशी जोडले जा। योगासनांना आपल्या जीवनात एक महत्त्वाचं स्थान द्या असा संदेश यावेळेस पंतप्रधानांनी दिला। कोरोनामुळे ठाणे जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या मुलामुलींची संख्या 43 आहे। त्यातील 30 जण काल उपस्थित होते। त्यांना आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ठेवलेल्या रकमेचं पासबुक आणि पंतप्रधानांचं पत्र अशा साहित्याचं यावेळेस वाटप करण्यात आलं। ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 11 कोलबाड येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मैदानात खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून नव्याने उभारण्यात आलेल्या रंगमंचाचा लोकार्पण सोहळा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। कार्यक्रमाला माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। खासदार राजन विचारे यांना या स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात गर्दुल्ले आणि जुगाराचे अड्डे या ठिकाणी सुरू होते ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर खासदार राजन विचारे यांनी या मैदानाची प्रत्यक्ष पाहणी करून शहर विकास विभागात पाठपुरावा करून या मैदानावर झालेलं अतिक्रमण काढून मैदान मोकळं करून घेतलं आणि या विशेष अनुदान निधी, महापालिका निधी तसंच नगरविकास निधी असे एकंदर 5,58,00,000 रुपये खर्च करून सुसज्ज अशी इमारत उभी केली आहे। यामध्ये ठाण्यात पहिल्यांदा सर्वात मोठा रंगमंच उपलब्ध करून देण्यात आला आहे। त्यामध्ये आधुनिक व्यायामशाळा आणि वाचनालय देखील उभारण्यात येणार आहे। त्याचा देखील लोकार्पण सोहळा लवकरच होणार असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे। ठाणे शहरातील बांधकाम क्षेत्रातील आशर हे अतिशय प्रतिष्ठित नाव। आशर्सने आत्तापर्यंत ठाणे शहरामध्ये अनेक एकापेक्षा एक मोठे ग्रहसंकुलं डेव्हलप केली। त्यामध्ये आजपर्यंत 1,000 समाधानी ग्राहक या घरांमध्ये राहत आहेत। आशरच्या वतीने आता आशर एक्सपो 2022 हे एक्सपो आजपासून 31 तारखेपर्यंत ठाणे शहरातील खारेगाव परिसरात सुरू करण्यात आलं आहे। या ठिकाणी आशर्सचे एकंदर 4 प्रोजेक्ट डिस्प्ले करण्यात आले आहेत। त्यामध्ये आशर राईज, वर्तकनगर येथील आशर मेट्रो, त्याचप्रमाणे ठाणे शहरातील आशर ॲक्सेस आणि मुलुंड परिसरातील आशर मेपल या प्रोजेक्टचा समावेश यामध्ये होत आहे। 88 लाखांपासून पुढे या ठिकाणी फ्लॅट्स उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे पेमेंट्सचे ऑप्शन देखील या ठिकाणी उपलब्ध असल्याचं यावेळेस आशर ग्रुपच्या वतीने सांगण्यात आलं। तो आंब्यातला आरंडी म्हणजेच रत्नागिरी आणि देवगडचा अस्सल हापूस आंबा ठाणे शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आता हा हापूस आंबा कधीही कुठेही अगदी घरपोच नैसर्गिक प्रक्रियेने पिकवलेले चवदार चविष्ट रत्नागिरी आणि देवगडचे अस्सल हापूस आंबे थेट आपल्या घरात। मराठ पोळ्या उद्योजकाच्या प्रामाणिक प्रयत्नाला हवी तुमची साथ, मग उचला फोन आणि घरपोच डिलिव्हरीसाठी कॉल करा 9372144140 आणि 9372966581। स्वामिनी ॲग्रो फार्म, सेलिब्रेशन हॉल शेजारी, सर्व्हिस रोड, 5 पाखडी, ठाणे। के फॉर कुर्ता, एच फॉर हाऊस, मग डी म्हणजे काय? येस, डी फॉर डिस्काउंट। कुर्ता हाऊसमध्ये मिळेल आपल्याला 1,000 रुपयापर्यंतच्या खरेदीवर 10% डिस्काउंट आणि 1,000 पासून 5,000 रुपयापर्यंतच्या खरेदीवर चक्क 25% डिस्काउंट। येस, 25% ऑफ। कुर्ता हाऊस, जिथे मिळतील आपल्याला कुर्त्यांच्या अप्रतिम व्हरायटीज। आपला प्रत्येक मंगल प्रसंग साजरा करा कुर्ता हाऊसच्या अप्रतिम कुर्त्यांसह।
कुर्ता हाउस, शिवाजी पथ, भानुशाली हॉस्पिटल जवळ, स्टेशन जवळ, ठाणे पश्चिम। कुर्ता हाउस अप्रतिम व्हरायटीज। आपला प्रत्येक मंगल प्रसंग साजरा करा कुर्ता हाउसच्या अप्रतिम कुर्तांसह। कुर्ता हाउस शिवाजी पथ, भानुशाली हॉस्पिटल जवळ, स्टेशन जवळ, ठाणे पश्चिम। कुर्ता हाउस। हॉटेल शामियाना येऊरच्या निसर्गरम्य परिसरातील एक आतिथ्यशील जागा। हॉटेल शामियाना व्हेज, नॉन व्हेज, पंजाबी, चायनीज आणि खास महाराष्ट्रीय पद्धतीच्या जेवणासाठी एकच नाव हॉटेल शामियाना। येऊरचा थंडगार निसर्ग आणि शामियानाचे लज्जतदार पदार्थ। नवीन वर्षात आणखी काय हवं? हॉटेल शामियाना, एकदा नक्की याना। फळांचा राजा अर्थातच आंबा आणि आंब्यांचा राजा अर्थातच हापूस आंबा। मग हापूस आंब्यांचा राजा देवगडचा हापूस। देवगडच्या अस्सल हापूसची चव चाखायची असेल तर ठाण्याच्या काळे बंधूंना पर्यायच नाही। कुठलीही रासायनिक प्रक्रिया न केलेले आणि गवतामध्ये पिकवलेल्या हापूस आंब्यांसाठी काळे बंधू वारे कंपाऊंड घंटाळी मंदिराजवळ ठाणे आणि देढिया निवास नेहरू मैदान डंबिवली। संपर्क 9819169218। काळे बंधू। लक्षात ठेवा, आमची कुठेही शाखा नाही। काळे बंधू। अधिराज बुटीक ब्राइडल वेअरचा 50% सेल। काय 50% सेल? हो 50% सेल। अहो काही काय, अहो अगदी खरंय। अधिराज बुटीक आपल्यासाठी घेऊन आला आहे 20 नव्हे 25 नव्हे तर चक्क 50% बंपर सेल। अधिराज बुटीकमध्ये मिळतील उत्तमोत्तम कारागिरांनी तयार केलेल्या ब्राइडल वेअरच्या साड्या, घागरा, चोली, मॅचिंग ब्लाउजेस आणि आणखीही बरंच काही। तर मग आजच भेट द्या अधिराज बुटीक, शॉप नंबर 2, घंटाळी, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9987183839। अधिराज बुटीक, घंटाळी, ठाणे। ब्लेझर घ्यायचं तर फक्त आणि फक्त बॅरॉनचंच। बिझनेस मीटिंग असो की फॅमिली फंक्शन, तुम्हीच ठराल सेंटर ऑफ अट्रॅक्शन। केवळ 2000 रुपयांपासून ब्लेझर्सना सुरुवात। असंख्य व्हरायटीज। बॅरॉन मेन स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 8850659601। बॅरॉन। घोडबंदर रोड परिसरातील नाले सफाईच्या कामांचा आढावा आज महानगरपालिकेचे आयुक्त श्री बिपिन शर्मा यांनी घेतला। घोडबंदर रोड परिसरातील कासारवडवलीपासून त्यांनी ठाण्यातील आदिवासी बांधवांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर एक भरती धडक मोर्चा काढला होता। मंजूर वनहक्क, वनजमिनीची मालकी हक्क, वनपट्टे प्रमाणपत्र आणि सातबारा उतारा मिळावा यासाठी आदिवासी बांधवांनी हे धरणं आंदोलन केलं। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कोकणीपाडा येथील वनहक्क मंजूर झालेले दावे, गाव वसाहत आणि शेतीच्या वनजमिनींचं मूल्यांकन 278,91,99,516 रुपये या जमिनीचा भाव केला आहे। या ठिकाणी मोठं टॉवर बांधून आदिवासींचं संवैधानिक हक्क डावलून सदर वनजमिनी बिल्डर आणि राजकीय लोकांच्या घशात घालण्याचं काम शासन करत आहे। त्यासाठी ठाण्यातील सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे हे धरणं आंदोलन केलं। जोवर महाराष्ट्र शासन वनविभागाच्या जागा आमच्या नावावर करत नाही व सातबारा देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असं यावेळेस आदिवासी बांधवांच्या वतीने सांगण्यात आलं। गेल्या 16 वर्षापासून आम्ही हा लढा देतो वनहक्काचा। वनहक्क हा केंद्र सरकारने मंजूर केलेला आहे आणि राज्य शासनाने मंजूर करून त्याची अंमलबजावणी ही जिल्हा प्रशासनाकडे आहे। जिल्हा प्रशासनाने सुद्धा हे दावे मंजूर केले आहेत आमचे। गेले 3 वर्ष दावे मंजूर होऊन 3 वर्ष झाले आहेत। आता 3 वर्षापर्यंत आमचे दावे म्हणजे प्रमाणपत्र वनपट्टे आम्हाला वाटप केले जात नाही। आम्ही अनेक वेळेला इथे आलो, अनेक वेळेला साहेबांनी भेटलो, प्रत्यक्षात त्यांना निवेदन दिलेले आहेत। नवे नुसतं निवेदन नव्हे तर 6 स्मरणपत्र दिलेले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नाल्यामध्ये साचलेल्या ढिगाऱ्यावर चक्क क्रिकेट खेळून महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यांना वाकुल्यात दाखवल्या आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी
ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नालेसफाई झाली असल्याचा महानगरपालिकेचा दावा खोडून काढत नळपाडा परिसरातील नाल्याची दुरावस्था दाखवून दिली आहे। त्यासाठी कार्यकर्त्यांनी चक्क नाल्यामध्ये उतरून क्रिकेट खेळून दाखवलं आहे। ठाणे शहरामध्ये नालेसफाई झालेली नाही, त्यामुळे भविष्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास नागरिकांना मोठ्या प्रमाणात पुराचा धोका उद्भवू शकतो, याकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आल्याचं जनहित आणि विधी विभाग शहराध्यक्ष स्वप्नील सुनील महेंद्रकर यांच्या पुढाकाराने या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं। ह्या जागेला 19 तारखेला माननीय आयुक्त विपिन शर्मा साहेब यांनी दौरा केला होता आणि त्या दौऱ्यामध्ये काही नगरसेवक आणि विपिन शर्मा असा पुरा दौरा करून या नाल्याची पाहणी केलेली आणि तेव्हा इथे JCB घाण काढायचं काम करत होता तिथे कुठेतरी त्या कॉर्नरला। पण जशी आयुक्तांची पाठ फिरली तसे सगळे लोक गायब झालेले आहेत। नाल्याची अवस्था तुम्ही बघू शकता, हा मुख्य नाला आहे, 7 नंबरचा नाला आहे जो येऊरून येतो आणि आज तुम्ही बघत असाल की नाल्याची अवस्था आणि घाण काय किती प्रमाणात आहे। इथे आसपास 10,000 झोपडपट्ट्या आहेत टोटल आणि त्या 10,000 झोपडपट्ट्यांना या घाणीमुळे रोगराईचा आणि पावसाळ्यामुळे पाणी आत शिरून लोकांना भरपूर त्रास होतो। आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडोस्कॉट ग्लोबल स्कूल रामारती रोड ठाणे। इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास, इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक। इंडोस्कॉट स्कूल रामारती रोड ठाणे, कॉल 0222542555 आणि 9867507555। इंडोस्कॉट्स ग्लोबल स्कूल। डॉक्टर लोलगे यांचे पाईल्ससाठीचे कलासिद्धी हॉस्पिटल पाचपाखडी ठाणे, नो ॲडमिशन, रक्तस्त्राव नाही, पुनरुद्भव नाही, कॉल 9869236935। अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू। तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत। काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची? बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना। बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही, त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय। का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत। आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची। आणि आजचा हा भाग कसा वाटला आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।